हाय फ्रेंड, जिन्नसा 0.2 मध्ये आपलं स्वागत आहे। तर आपण मागच्या प्रकारामध्ये तीन व्हिडिओ झाले होते, त्यामध्ये आपण पहिल्या याच्यातनी पूर्ण संख्येचे प्रकार वगैरे घेतलेले आहे। त्यानंतर दुसऱ्या व्हिडिओ पासून आपण एक एक प्रकार विश्लेषणात्मक स्टार्ट करून दिलेले आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये दोन तीन प्रकार घेतले होते, मग चौथा प्रकार आपण तिसऱ्या व्हिडिओ मध्ये घेतलेला आहे। तर आपण मूळ संख्या पूर्णपणे तुम्ही सराव केलेली असेल तर चला आता समोरचा व्हिडिओ। तर त्यामध्ये संख्येच्या प्रकारामध्ये संयुक्त संख्या पाचवा प्रकार। तर त्यामध्ये बघा की संयुक्त संख्या म्हणजे काय, दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे संयुक्त संख्या होय। आपण त्यामध्ये असं बघितलं होतं की दोन संख्येचा गुणाकार म्हणजे संयुक्त संख्या होय। तर आपण बघा की त्यामध्ये आपण ज्यावेळेस 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या बघितल्या, तर ते 25 मूळ संख्या तर आपण 1 ते 100 पर्यंत संयुक्त संख्या बघणार आहे। तर 1 ते 100 पर्यंत संयुक्त संख्या बघा, आता कंडिशन कशी येते की ज्यावेळेस टोटल 100 मधून जर आपण 25 मायनस केले ते उरले किती, 75। या 75 मधून एक हा अंक हा मूळ पण समजला जात नाही आणि संयुक्त पण समजलं जात नाही। म्हणून याला ते वगळता त्याच्यातून एक मायनस केल्यानंतर उरलेले एकूण 74, म्हणजे 74 एकूण संयुक्त संख्या किती येणार, टोटल 74 संयुक्त संख्या। आता बघा की आपण यामध्ये काही तुम्हाला म्हणलेलं आहे की दोन संख्येचा गुणाकार म्हणजे संयुक्त संख्या, तर खरोखर ती व्याख्या त्याला लागते का, तर हे आपण त्याने चेक करू। आता बघा की तुमच्या समोर 1 ते 23 पर्यंत काही संख्या दिलेली आहे, या संख्येमध्ये आपल्याला जे मूळ संख्या आहे ती मूळ संख्या काढून टाकायची। आता त्यामध्ये असं समजा की 1 हे मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही, त्यानंतर त्यामध्ये जी मूळ संख्या आहे ती मूळ संख्या काढून टाकायची आहे, म्हणजे 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 आणि 23 हे जर अंक आपण जर काढून टाकले, म्हणजे आपण समजा त्याच्यातून जे अंक काढून टाकू एक समजून सांगण्यासाठी करताय आपण, तर आपण हे जर अंक जर काढून टाकले त्याच्यातनी, तर बघा हे आपण अंक काढलेले आहे। आता त्यामध्ये जे अंक उरलेले आहे त्यामध्ये 2, 6, 8, 9, 10, 12, 14, 15, 16, 18 म्हणजे हे जे संख्या आहे तर हे संख्या राहिलेल्या सर्व संख्या हे संयुक्त संख्या असतात। अशा एकूण 1 ते 100 पर्यंत 74 संयुक्त संख्या आहे। तुम्हाला म्हटलं होतं की ही व्याख्या त्याला लागते का, तर बघा 2 × 2 आले संयुक्त संख्या, नंतर 3 × 2 आले संयुक्त संख्या। आपण काय म्हणलं आहे की दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे संयुक्त संख्या, यामध्ये कोणतीही जरी संख्या जरी बघितली तर त्यामध्ये तशा संख्या येणार। इथं 4 × 8, इथं 3 × 3 9, इथं 5 × 2 10। आता इथं बघा की इथं तुम्ही 7 × 12 करू शकता, 3 × 12 करू शकता, तरी शेवटी दोनच संख्येचा गुणाकार येणार। दोन संख्येचा गुणाकार म्हणजे संयुक्त संख्या। ओके, अशा हे पूर्ण संख्येला लागते। आता त्यामध्ये कसं आहे की आतापर्यंत तसे प्रश्न विचारला गेले असेल किंवा नसेल किंवा आपल्या डोळ्यासमोर अजून आलेले नसेल, पण असेही प्रश्न काही विचारले जाऊ शकतात की त्यामध्ये बघा आपण काही प्रश्न तयार करू। त्यामध्ये पहिली सम संयुक्त संख्या कोणती। आता यामध्ये बघा की पहिली सम संयुक्त संख्या, पहिली पण असली पाहिजे, सम पण असली पाहिजे आणि संयुक्त पण असली पाहिजे, तर त्यामध्ये येणार 4। पहिली सम संयुक्त संख्या कोणती, 4। आता त्यामध्ये बघा की पहिली सम संयुक्त संख्या 4, दुसरी सम संयुक्त संख्या 6, तिसरी सम संयुक्त संख्या 8, चौथी सम संयुक्त संख्या 10, म्हणजे आपल्याला असे क्रम त्याला काढता येतात। आता त्यामध्ये जसं आपल्याला विचारलेलं आहे की पहिली सम संयुक्त संख्या कोणती, जसं 4, दुसरी 6, तिसरी 8, चौथी 10, तर अशा आपल्याला विषम पण काढता येतात। त्यामध्ये पहिली विषम संयुक्त संख्या कोणती। आता यामध्ये बघा की पहिली विषम संयुक्त संख्या, यामध्ये पहिली विषम संयुक्त येणार 9, म्हणजे आता इथं बघा की पहिली विषम संयुक्त संख्या 9, आता दुसरी विषम संयुक्त संख्या 15 आणि तिसरी विषम संयुक्त संख्या 21 आणि त्याच्यानंतर जर म्हटलं तर मग 25, म्हणजे अशा संख्या ते येणार। यामध्ये असे प्रश्न आजपर्यंत विचारलेले नाहीये, पण जर विचारल्यास आपल्या कन्सेप्ट क्लिअर असल्या पाहिजे।
ओके यामध्ये तुम्हाला कसे आहे की यामध्ये फक्त एक दोनच प्रश्न विचारला जाऊ शकणार की दोन संख्येचा गुणाकार म्हणजे संयुक्त संख्या आणि दुसरा एकूण संयुक्त संख्या किती तर एकूण संयुक्त संख्या 74 आता त्यामध्ये जर विचारलं तर पहिली सर्व संयुक्त संख्या मग 4 हे आपण त्याला बेसिक कन्सेप्ट क्लियर करू शकतो इकडे पहिल्या विषम संयुक्त संख्या पहिली विषम संयुक्त संख्या कोणती तर 9 दुसरी तर 15 आणि तिसरी तर 19 आपण या प्रकारे ते सॉल्व करू शकतो आता हे झाले पाचवा प्रकार संयुक्त संख्या नंतर आपण पूर्ण संख्या बघणार आहे तर बघा पूर्ण संख्या आता पूर्ण संख्या म्हणजे काय पूर्ण संख्या म्हणजे त्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं की ज्या संख्येची किंमत पूर्ण असते आता बघा की हे दोन याला पूर्ण आणि पूर्णांक पूर्ण आणि पूर्णांक लगभग या दोघांची व्याख्या सारखीच आहे फक्त थोडासा डिफरंट येतो यामध्ये तर डिफरंट कोणता आपण ते बघणार आहे बघा पूर्ण संख्या पूर्ण किंवा पूर्णांक संख्या म्हणजे की ज्या संख्येची किंमत पूर्ण असते ज्या संख्येची किंमत पूर्ण असते त्या संख्येला पूर्ण किंवा पूर्णांक संख्या असे म्हणतात आपण पहिल्या वेळेच्या याच्यामध्ये नैसर्गिक संख्या बघितलेली आहे नैसर्गिक संख्येची सुरुवात होते 1 2 3 4 5 6 7 ओके तर हे संख्येला या संख्येला जे पूर्णांक मध्ये बोलतात कारण संख्या पूर्ण असते ज्या संख्येची किंमत पूर्ण असते ते पूर्ण संख्या पण सॉरी पूर्णांक संख्या आणि पूर्ण संख्या ज्यांची सुरुवात शून्यापासून शून्यापासून जर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे जर अनंत पर्यंत जर येत असेल तर हे संख्या पूर्ण संख्येमध्ये येणार आणि पूर्णांक संख्येमध्ये अशी अनंत पर्यंत जसे जसे नैसर्गिक संख्येमध्ये येतात तर हे संख्या कोणत्या पूर्णांक संख्या बनतात ओके आता यामध्ये बघा की यामध्ये आपल्याला काही पाहण्यास होते यामध्ये काही एवढे जास्त प्रश्न विचारले जात नाही पूर्णांक संख्येमध्ये यामध्ये येतात की पूर्णांक संख्येची बेरीज पूर्णांक संख्येची वजाबाकी पूर्णांक संख्येचा गुणाकार पूर्णांक संख्येचा भागाकार असे असे याचे वेगवेगळे पॉइंट पडणार